वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजपा आमदार देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. विधानसभेबाबत या संदर्भात चर्चा केली जाणार आहे. वादाच्या जागा संदर्भात देखील चर्चा केली जाणार आहे. भाजपा आमदार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे आणि या भेटी दरम्यान विधानसभेबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. शिवाय वादाच्या ज्या जागा आहेत त्या जागा संदर्भात देखील चर्चा केली जाणार आहे. भाजपाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुका या अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि आता त्याच संदर्भात या चर्चा घेतल्या जात आहेत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहे. मनोज, विधानसभा निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे आता भाजपा आमदार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांची भेट घेणार आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं समजत आहे. या संदर्भात अधिक माहिती. नक्कीच जान्हवी, आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सागर येथे आपण बघितलं तर बाप्पा हे प्रतिष्ठापना झालेली आहे आणि आपण बघितलं तर सर्व भाजपचे नेते यांना हे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणार आहेत आणि आपण बघितलं तर या दर्शनानंतर अनौपचारिक गप्पा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत आणि आपण बघितलं या बैठकीमध्ये आपण बघितलं चर्चामध्ये आगामी निवडणुकी संदर्भात देखील चर्चा होणार आहे आणि आपण बघितलं या तसेच आपण ज्या ज्या जागा आहेत ज्या ठिकाणी वाद सुरू आहे त्या जागेबद्दल देखील या बैठकी अनौपचारिक गप्प्यामध्ये चर्चा होऊ शकते आणि आपण बघितही जे बैठक बोलणार आहे ती महत्वाची मानली जाते कारण की या चर्चेमधून आपण बघितलं तर जी विधानसभा निवडणूक आहे त्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे. तसंच ज्या ज्या जागेवरती आपण बघितलं वाद सुरू आहे त्या जागेबद्दल चर्चा केली जाणार आहे, त्यामुळे ही महत्वाची बैठक ही मानली जाते आहे. अगदी अगदी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. विधानसभेबाबत या बैठकी दरम्यान चर्चा केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट भाजपा आमदार घेणार आहेत आणि संपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकी दरम्यान चर्चा होणार आहे. विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे या चर्चा होणार आहेत.